सांगतो तुमच्यासमोर, प्रसिद्ध असणारा त्यांनी भावाय महाराज, कबीर महाराजांच्या घरी एकदा संत आले. काशी क्षेत्रातलीच गोष्ट सांगतात. कबीराच्या घरी संत आले. कोणते संत गेले? ज्ञानोबराय त्यांनी आधी करून संत तीर्थयात्रा गेले होते ना, त्यांनी गेले. कबीर महाराजांना कळालं संत आले, मग त्यांची सेवा करायला नको, घाईघाईने समोर गेले. या या म्हणे महाराज, बरं झालं संत आले, मी भाग्यवान आहे. माझ्या अर्थातच ती हिंदी बोलत होते. तुम्ही या माझ्या घरी, घरी घेऊन गे. घरी नेल्यानंतर त्यांनी महाराज कबीर महाराजांनी पत्नीला हाक मारून सांगितलं, अगं आपल्या घरी संत आलेले आहेत, लवकर लवकर स्वयंपाक कर. स्वयंपाक कर म्हटल्यावर तिला मोठी चिंता पडली, कारण त्यांनाच खायला काय नव्हतं आणि एवढी संत मांदी आलेली, यांना काय खाऊ घालायचं. ते म्हणले, अहो ऐकलं का, हा प्रसिद्ध शब्द आहे, तेव्हापासून चालू आहे त्याची परंपरा. अहो ऐकलं का असं म्हणल्याबरोबर ते म्हणले, ठीक आहे, काय काम आहे, तिकडे या जरा. या म्हणलं की आतमध्ये गेले. मग बाईने सांगायला सुरुवात केली, आपल्यालाच खायला काय नाही आणि हे संत त्यांनी घेऊन आला, त्यांना काय खायला द्यायचं, काय करावं आता. ते म्हणले, असं करा, वाण्याकडे जा आणि काहीतरी उधार पाधार मिळत असेल तर बघा. ते म्हणले, मागची जेवढी उधारी आहे वाणी उभं सुद्धा करणार नाही दारा. मग काय करायचं? कबीर महाराजांचा मुलगा तिथे होता, त्याचं नाव आहे कमाल. संत घरी आलेले आहेत, त्यांना जेवायला द्यायचं आहे, संतांची सेवा करायची आहे आणि घरात काही नाही, काय करावं. कमाल छोटासाच आहे, या कमालानं वडिलांना सल्ला दिला, महाराज चिंता करू नका, असं करू आपण जाऊ आणि शिधा सामुग्री घेऊन येऊ. म्हटले, कसं आणायचं? म्हणजे वाण्याच्याच घरी जायचं पण पुढच्या दाराने जायचं नाही, मग मागून जायचं, त्याच्या घराच्या मागच्या बाजूने जायचं. मग मागच्या दाराने मागच्या बाजूने जाऊन काय करायचं? म्हणे घर फोडायचं वाण्याचं आणि घर फोडून त्यांनी आपल्याला जेवढा शिधा लागतो तेवढा घ्यायचा, असं ठरलं. दोघा बाप लेकानं वाण्याचं घर फोडलं, कबीर महाराजांनी कमालाने. आणि घर फोडून कमाल आतमध्ये गेला आणि आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी काय चोरलं माहिती आहे? थोडं ज्वारीचं पीठ, थोडं डाळीचं पीठ, थोडं मीठ, थोडी मिरची, हे काय जेवढं त्यांनी बेसन करण्याकरिता आणि भाकरी करण्याकरिता लागणारं साहित्य आहे ना, तेवढंच त्यांनी घेतलं. आणि ते घेऊन त्यांनी महाराज आपल्या वडिलांच्या हातात दिलं सुद्धा. आणि आता त्या छिद्रातून परत बाहेर येणार तर त्या डब्या डुब्यानं लाट लागली, फुडबुड फुडबुड आवाज झाला, वाणी जागा झाला. आणि तो जागा झाल्यानंतर त्यांनी आता एवढं घर फोडलं म्हणलं त्याला झोप लागेल कशी. तो त्यांनी ते ऐकूनच घाबरत होता, पण त्याला असं वाटलं काय नेमकं झालंय म्हणून पाहण्याकरिता तरी जावं कोण असेल. दुरून त्यांनी पाहू लागलं तर हे बाहेर तोंड करून निघालेच होते कमाल महाराज. कबीर महाराजांच्या हातात ते दिलं होतं, पाय मागे होते, त्या वाण्याने पायच पकडले महाराज कमालाचे आणि पाय पकडून ओढायला सुरुवात केली. चोर सापडला म्हणला, पकडतोच म्हणला तुला, आता तुला दंड दिला पाहिजे, शिक्षा दिली पाहिजे. कमाल महाराजांना चिंता वाटायला लागली, काय करू म्हणले. आता वडिलांना सांगितलं, वाण्याने मला पकडलंय आणि आता जर त्यांनी त्यांना आपल्याला पकडलं आणि जगाच्या समोर नेलं तर सगळं गाव आपल्याला चोर म्हणेल आणि त्या संतांना जर कळालं आपण चोर आहोत तर आपल्या घरचा एक घास सुद्धा खाणार नाही. मग काय केलं पाहिजे? पुरावा नष्ट केला पाहिजे. काय केलं पाहिजे पुरावा नष्ट? म्हणजे माणसाची ओळख हातापायाने होत नाही, ओळख त्याच्या चेहऱ्यावर अवलंबून असते. म्हणून त्यांनी मला जर ओळखायचं असेल तर माझा चेहरा महत्वाचा आहे, म्हणून त्यांनी ह्या चेहऱ्याचीच ओळख घालवा. मग काय केलं पाहिजे? तुम्ही माझं मस्तक तोडा आणि तोडून घेऊन जा, म्हणजे त्या वाण्याला कळणार नाही मी कोण आहे ते. कबीर महाराज म्हणले, अरे तुझं मस्तक कसं तोडू, एकुलतं एक मुलगा आणि त्याचं मस्तक तोडायचं, संतांना जीव घालण्याकरता हा सगळा अट्टा हा चालू आहे. म्हणे चिंता करू नका, संतांची सेवा करा, माझं मस्तक सोडू नका. असं म्हटलं की बापानं मुलाचं मुंडकं कापलं. ही वारकरी संप्रदायातली परंपरा सांगतोय, माय बाप सामान्य नाही हो. पोराचं मुंडकं कापणं काय सामान्य गोष्ट आहे. मुंडकं तोडलं आणि तोडून त्यांनी एका हातात मुंडकं एका हातात किराणा बरोबर घेतला आणि घरी गेले, मागच्या दाराने गेले. आणि गेल्यानंतर त्यांनी महाराज बायकोने विचारलं, आणला का सगळा किराणा, आणलं का सामान? हो म्हणले आणलं ना. द्या मग, द्या म्हणल्याबरोबर आधी ते मुंडकं पुढे गेलं मुलाचं. कोणती आई अशी आहे महाराज, बाळाचं मुंडकं तोडून आणलं आई. त्यांनी शांतपणे पाहिलं, हताश झाली महाराज, तिच्या पायाखालची माती सरकली, आभाळ फाटल्यासारखं झालं. माझं बाळ म्हणून आकांत करणार तिच्या तोंडावर हात ठेवला. रडू नकोस, शांतपणे त्यांनी हे मुंडकं कुठेतरी जपून ठेव आणि हा त्यांनी शिदाय स्वयंपाक करण, संतांना निमूटपणे जेवायला वाढ. बाईनं त्यांनी काळीच घट्ट केलं आणि ते शिंक्यावर ठेवलं महाराज, ते मुंडकं दिसू नये म्हणून. कमालाचं स्वयंपाक केला आणि संतांना जेवायला वाढलं, संत मंडळी जेवली, विश्राम त्यांनी झाला. त्या वाण्याला कळालंच नाही कोण चोर होता आणि तो वाणी सांगायला लागला, हा चोर आमच्या घरात आला होता, त्यानं चव्हाट्यावर एका झाडाला त्यांचं धड बांधून टाकले. हे धड आहे ना, धड बांधलं, बिगर मुंडक्याचं धड एका झाडाला बांधून टाकलं, हात मात्र मोकळे होते. आणि तो सगळ्या गावाला सांगत होता, असा चोर पाहिलाच नाही. चोर जर घरात घुसला तर संपत्ती घेऊन जातो, चोर धन घेऊन जातो, हा विलक्षण चोर आहे. त्यानं काय चोरलं तो सांगत होता, यानं थोडं पीठ चोरलंय, थोडं मीठ चोरलंय, थोडं असं त्याने चोरलंय तेल, असं सांगितलं. असा चोर नवखाच चोर आहे म्हणे. असा बोबाटा सगळ्या गावात झाला. संत सकाळी उठून गंगेचं स्नान करून जाण्याकरिता निघाले आणि जात असताना नेमके त्याच पारावरून जाऊ लागले.
पाराच्या जवळून जिथं त्या धडाला बांधून टाकलं कमालाच्या, हे संत जात असताना भगवंताचं चिंतन करत जात असताना चमत्कार झाला आणि सगळ्या गावानं तो पाहिला. ज्याचं मुंडक कापलेलं आहे ते धड दोन हात जोडून संतांना नमस्कार करू लागले. त्या धडाने नमस्कार केला महाराज, प्रेताने नमस्कार केला. संत आश्चर्यचकित झाले. अरे कबीर महाराजांच्या चरित्रातला प्रसंग आहे बरं हा. सगळे लोक म्हणायला लागले प्रेताने नमस्कार केला, संत त्यांनी व्याकुळ झाले, ज्ञानोबा आहे नामदेव महाराज पाहू लागले, काय प्रकार आहे, धड काय नमस्कार करताय, कोणाचं धड आहे तो. वाणी म्हटला हे तर माहित नाही, चोरी करण्याकरिता आला, काय चोरायचं, एवढं एवढं चोरलं हे सगळं त्यांनी सांगून झालं. अरे कोणाचं असेल हे. मग कबीर महाराज शांतपणे संतांच्या समोर आले. म्हणजे संत जेवण खाऊन झालेलं आहे, त्यांची सेवा झालेली आहे, आता ते जाण्याकरिता निघाले, आता काय म्हणतील ते म्हणतील, त्याच्याशी मला काही कर्तव्य नाही, खरं सांगितलं पाहिजे. मग दोन गुडघे जमिनीवर टेकून हात जोडून कबीर महाराज म्हणू लागले, महाराज हे दुसऱ्या तिसऱ्या कोणाचं प्रेत नाही, हे माझ्या मुलाचं प्रेत आहे. सगळा वृत्तांत सांगितला. असा सांगितल्यावर ज्ञानोबा राय रडू लागले महाराज, व्याकुळ झाले, हृदय भरून आलं आणि व्याकुळ होऊन त्यांनी रडू लागले. अरे अरे अरे, संतांना जीव घालण्याकरिता मुलाचं मुंडकं कापून आणलं, असा महात्मा कुठे जगात पाहिला का, कुठे याचं मस्तक सांगा, असं म्हटल्याबरोबर घाई घाईनं त्यांनी घरी गेले आणि ते मस्तक घेऊन आले. आणि ते घेऊन आल्यानंतर ज्ञानोबरायांच्या हातात दिलं आणि ज्ञानोबरायांच्या हातात देऊन ज्ञानोबरायांनी पाहिलं आणि ते असंच त्याच्या धाडावर ठेवलं. कमाल जिवंत झालं महाराज, जिवंत झाला कमाल. आणि या कमालानं त्यांनी संतांच्या समोर साष्टांग प्रणिपात केला. म्हणून संतांच्या कारणाकरिता त्यांनी स्वतःचं शरीर त्यांनी समर्पित करून टाकलं, सेवा करण्याकरिता संतांची. म्हणून एवढं सामर्थ्य त्यांनी संतांमध्ये आहे, एवढं सामर्थ्य संतांच्या सेवेत आहे. पण कोणत्या ना कोणत्या तरी अंगाने संतांची सेवा करणं हेच महत्वाचं आहे. अशी सेवा केल्यानंतर काय प्राप्त करून देतील, सर्व सुख ज्याला म्हणतात तो परमात्मा, त्या संतांच्या संगतीत गेल्यानंतर सहज प्राप्त होईल, हे संतांचं सामर्थ्य आहे.